गेल्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. या पावसामुळे गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर देखील आला होता. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर गोदापत्र हे दुथडी भरून वाहत होतं आणि त्यानंतर नाशिक शहरापासून जे खालच्या परिसरामधून जी गोदावरी वाहत जाते त्या ठिकाणी असलेल्या सायखेडा, चांदुरी, करंजगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. गोदाकाठच्या गावांना आणि गोदाकाठच्या शेतकऱ्यांना या पुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊस असेल, सोयाबीन असेल, भात शेती असेल यामुळे मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेती पिकांचं देखील नुकसान झालं. आपण जर बघू शकतो या ठिकाणी या शेतामध्ये असलेली सोयाबीन संपूर्णतः आता खराब झाली आहे पुराच्या पाण्यामुळे. या शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. शेतकऱ्यांचं देखील आता सध्या कोणतीही जी शासकीय मदत आहे ती अद्याप पोहोचली नाहीये. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आता काही प्रमाणात जो आहे ती पुराची परिस्थिती आता कमी होत चालली आहे. साचलेलं पाणी आता ओसरत चाललंय मात्र या शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी या ठिकाणी पोहोचले नसल्याची माहिती आता या शेतकऱ्यांकडून दिली जाते. आपण सध्या असलेल्या शेतकऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. बाबा किती शेती आहे आपली, काय या ठिकाणी आपण पेरलंय काय सांगा? सोयाबीन घे, भात आहे, 2 हेक्टर सगळी शेती एवढे 4 वन आहे. याच्यामध्ये किती नुकसान झालंय जवळपास, किती होत? जवळजवळ 80-85% नुकसान होईल सगळी सोयाबीनची. हां, वसे काही थोडासा आणि थोडा भात आहे, एवढे नुकसान होईल त्याचे. पूर्ण काही म्हणजे यायच, त्याच्यात काहीच मार्गच नाही ना यायचं. असं त्यामानाने काय करायचं बा, असं शेतकऱ्यांनी असं हे ते. आपण बघतोय शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. आपल्यासोबत आजूबाजूचे काही शेतकरी आहेत, त्यांचं देखील नुकसान झालंय. किती नुकसान झालंय, कोणकोणती पिकं आपण केली होती? सध्या तरी सोयाबीनचा सीझन आहे आता आणि भात आहे, ऊस आहे आणि 80-85% नुकसान आहे शेतीचं आणि कुठली काही मदत नाही, काही नाही. वर्षानुवर्ष गोदावरीला पूर येतो, गोदाकाठच्या गावांमध्ये पाणी शिरतं, त्या ठिकाणी शेतीचा देखील मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये पाणी गेल्यानंतर नुकसान होत आहे. कशाप्रमाणे शासकीय तुम्हाला काही मदत मिळते का? शासकीय मदत म्हणजे आजपर्यंत फक्त कागदोपत्रीच काम होता, बाकी काही कोणी येत नाही. कोणी शेतकरी इथपर्यंत येऊन आता पंचनामे केले का? आपण तिथपर्यंत काही शासकीय यंत्रणेला आपण माहिती दिली का आपलं नुकसान झालंय? म्हणजे ते आपले 1 रुपया ते आहे ना आपलं काय, 1 रुपयाची पीक विमा आहे, त्याची पण एकदम तुटपुंजी मदत येते. म्हणजे असं समजा का हेक्टरी 2000-5000 रुपये बस, पण आपला 1 एकरी 20000 रुपये खर्च आहे. मग त्या हिशोबाने मदतही होत नाही आणि काही नाही. किती उत्पन्नाची अपेक्षा होती, किती नुकसान झालं? उत्पन्नाची अपेक्षा म्हणजे 1 एकरी कमीत कमी आपल्याला 15 क्विंटल सोयाबीन व्हायला पाहिजे, पण मग असं 2 क्विंटलचं देऊन काय उपयोग नाही ना, असं आहे ना. असं बाबा किती नुकसान झालंय, किती आपल्याला अपेक्षा होती, किती उत्पन्न मिळायला अपेक्षित होत? आता ऊस कणी हेक्टर 1,00,000 साधारण उत्पन्न झालं याच्यात. सगळं नुकसान झालं त्याच्यात, नाही 80-85% नुकसान होईल. काय अपेक्षा आहे सरकारकडून? काय सरकारने आता करायला पाहिजे, काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे बॉस. त्यामुळे तुम्ही आत्महत्या करायची वेळ चालली तशी, मग त्याला काय करणार? काय नेमकं तुमची शेतीमध्ये लावलं होतं, किती नुकसान झालं? शेतीमध्ये आम्ही भात केला होता, तो भात पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि त्या भात नष्ट होऊन पण दुसरंच तण आणि गबाळ उगळलेलं आहे. तर आम्हाला शासनाकडून अशी अपेक्षा आहे का लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दाजी ते बंद करून लाडका शेतकरी अशी काहीतरी योजना काढा, जेणेकरून शेतकरी हा सुखवला जाईल. नाहीतर शेतकरी आता असं संकट आलेलं आहे का आत्महत्याशिवाय पर्याय नाही. 20% खर्च करायचा आणि 1% शासन म्हणतं एवढं देईन तेवढं देईन, काय उपयोग नाही. हे हेक्टरी आता 2000-2500 रुपये पाठवणार आहे ते असे शासन कागदोपत्री करता, पण कागदोपत्री काही होत नाही, काही नाही. आतापर्यंत शेतकऱ्याला कोणती मदत नाही आली, कोणता शासकीय अधिकारी किंवा कोणी आमदार खासदार आजपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही आणि शेतकऱ्याची व्यथा कोणी मांडलेली नाही. शेतकरी कोणत्या संकटात आहे आज हे फक्त शेतकऱ्याच माहिती. शेतकरी कसा उभारी राहतो, कर्ज काढील, बाजारी होईल, सगळं होईल, पण शेतकऱ्याला आज कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत ही आलेली नाही आणि शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष देऊन त्वरित पंचनामे वगैरे काय असेल ते करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. नाहीतर शेतकऱ्याला एकच संकट आहे का आत्महत्या, दुसरा पर्याय नाही. किती दिवसांपासून
पंचनाम्याची अपेक्षा होती. किती दिवस झाले अद्याप पंचनामा? साधारण 15 दिवसापासून आम्ही अधिकाऱ्यांची वाट बघतोय. वेळोवेळी पाठपुरावा केलाय, तलाट्यांना पण सांगितलंय का या पंचनामे करा, पण अजूनपर्यंत तलाटीने ग्रामसेवक नाही कोणी नाही आमच्यापर्यंत आलेलं. आणि जेवढं आहे ते 15 दिवसापासून पाणी आहे. आणि आमचं आता इथून पुढचे जे पिकं घ्यायची आम्हाला, आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये आमचे वावर तयार होतील, ते पिकं कधी घ्यायचे, परत शेतकरी कधी होईल. अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय, सांगूशी वाटत नाही, बोलूशी वाटत नाही, पण पर्याय नाही. पण शेतकरी कसा जगल तो शेतकऱ्यालाच माहिती. पण शासनाला आमची कळकळीची विनंती आहे का आमच्यापर्यंत फुलने फुलाची मदत तरी शासनाने द्यावा, एवढीच अपेक्षा करतो. आणि किती आजूबाजू किती जमीन आहे, किती शेतकऱ्यांच्या म्हणजे अंदाजे किती जमीन आहे जी संपूर्ण पाण्याखाली? कमीत कमी 200 ते 250 हेक्टर एवढी जमीन आज पाण्याखाली. म्हणजे रस्त्याचा त्या बाजूचा कड जर सोडला तर एवढी जेवढी जमीन आहे सगळीच्या सगळी पाण्याखाली. शेतकऱ्यांना वावरात जायला सुद्धा लाज वाटू राहिली, इतकी भयान परिस्थिती आहे. पण शासन काय आमच्या दारी येईना, आणि ते फक्त लाडकी बहीण लाडका भाऊ 3000 आले, ही उड्या मारती ती उड्या मारती, ते सगळं बंद करा आणि शेतकऱ्याच्या व्यथा मांडा. शासनाने एवढंच अपेक्षा आहे का शेतकऱ्याची ज्यापर्यंत व्यथा मांडत नाही तोपर्यंत शेतकरी तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. किती दिवस शेतामध्ये पाणी होतं, काय आहे शेतामध्ये? 15 दिवस पाणी होतं दरवर्षी. त्याच दरवर्षी पूर येऊन येऊन पाणी साचत सगळं नुकसान होतं. या नुकसानाची भरपाई कोणी देत नाही. तरी एवढी विनंती एबीपी माजेवा यांनी जे आम्हाला थोडं सहकार्य करून पंचनामे करावा, शेतकऱ्यांना त्यांचं वालं काहीतरी मिळाले पाहिजे ही अपेक्षा आहे. पंचनामे झाले का? नुकसान झालंय किती? नुकसान अजून कोणीच नाही आलं पंचनामे करा इथं. किती नुकसान झालं? नुकसान भरपूर होतं. दरवर्षी पाणी येतं, सोयाबीनी जात्या ऊस जात्या, उसायमध्ये जाता येत नाही, सगळा गाळगाळ राहतो भरपूर. यावेळेस सगळ्यात जास्त नुकसान झालंय. किती जवळपास आजूबाजूच्या शेतकऱ्यांची समस्या आहे, किती ठिकाणी पाणी आहे, किती शेतीमध्ये? भरपूर ठिकाणी करंजगाव असं 101 हेक्टरचा अंदाज धरायचा आपण सगळ्या शेतकऱ्याचं म्हणलं तिकून तिकून. करंजगाव अधिक इकडं कोठोरा आहे, चापडगाव, या सगळ्या शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होतं पावसानं. तुम्हाला नुकसानाची जी आहे ते इथं अद्याप कोणतंही नुकसान मिळलं नाही. तुमच्या बांधावर अजून कोणी सरकारी लोक आले नाहीये, काय नेमकी मागणी आपली सरकारकडून? काय मागणी नाही का, जे झालेलं नुकसान आहे त्यांनी आम्हाला भरपाई द्यावा. दुसरी गोष्ट अशी का शेतकऱ्याचं काहीतरी पंचनामे करायला हवा. कोणी आजपर्यंत भरपूर दिवस झाले तर कोणी इथपर्यंत आज दुखून पाहायला आलं नाही. त्यांनी येऊन आणि पंचनामे करावं सगळ्याचे. आणि भरपूर म्हणजे माझं मत असं आहे का आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे, बाकी नाही काय म्हणायचं. किती दिवस पाणी होतं शेतात? 15 दिवस पाणी राहतं. पूर आल्यावर महिना 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 काही वेळेस महिना भरे राहतं, 15 दिवस राहतं. भरपूर पाणी देऊ दे, भरपूर दिवस राहतं असं. आता ह्या पिकामध्ये सध्या पाणी आहे, या पिकाला तुम्ही उभं करणार का? म्हणजे काय नेमकं का आता पुढे काय करावं लागेल? पुढे काय करणार, काहीच होऊ शकत नाही याच्यामध्ये. जर पाणीच साचेल सगळं पूर्ण पाणी, कमीत कमी जवळ पावसाळा उघडत नाही तोपर्यंत याच्यात पाणीच राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे पिकं काय करणार, आम्ही गहू करतो ते गव्हाचं काय सांगता येईल असा विषय ना. एकंदरीत या शेतकऱ्यांनाही देखील जे आहे ती सरकारी मदत मिळत नाहीये, मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. जवळपास या ठिकाणी 100 हेक्टरच्या वरती आजूबाजूची जी शेतजमीन आहे या शेतजमिनीमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. ऊसाच्या शेतीमध्ये अजून देखील या ठिकाणी पाणी असलं शेतकरी सांगताय. त्यामुळे या ऊसाच्या शेतीमध्ये देखील नेमकं किती नुकसान झालं हे बघण्यासाठी देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाता येत नाहीये. त्यामुळे ज्या शेतामध्ये आता ज्या पिकांमध्ये आता पाणी आहे हे संपूर्ण पीक आता नष्ट होतील आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये शासकीय मदत या शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून केली जाते. कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, करंजगाव, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.